नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं स्वागत. रसिको हो, काही वर्षांपूर्वी पोस्टर बॉईज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याला मोठं यशही मिळालं होतं आणि त्याचा दुसरा भाग आता येतो आहे आणि त्याचं नवीन पोस्टर रिलीज झालेलं आहे आणि तो सिनेमा गाजवला होता तो ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी. दिलीपजी, तारांगणमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. परत एकदा तुम्ही धमाल मस्ती करायला येत आहे, काय सांगा? नाही, मी एकटा नाही, माझ्याबरोबर आणखीन दोघे जण होते. पोस्टर बॉईजमध्ये आम्ही तिघे जण होतो आणि सगळ्यात मला असं वाटतं की त्यातला एक विनोदाला एक इनोसन्स होता, एक भाबडेपणा होता विनोदात. म्हणजे इतका नसबंदीसारखा विषय असून सुद्धा तुम्ही कुटुंबासमवेत पाहू शकाल इतका तो चांगला मनोरंजक असा सिनेमा केलेला होता. तर त्याचा पुढचा भाग आहे, तर ह्याला पण असंच आम्ही स्वतः खूप एन्जॉय करू. हां, गोष्ट तीच आहे का काही वेगळा प्लॉट आहे? गोष्ट वेगळी आहे. हां, तर ते अजून आम्हाला सगळं संपूर्णपणे कळायची, ती लिहिली जाते पण ती कॅरेक्टर्स तीच आहे, त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य वगैरे सगळी तीच असणार आहे. कधीपासून ह्याचं शूटिंग सुरू? शूटिंग ह्याचं जुलैमध्ये आहे, तर तारखा निश्चित तारखा कळायच्या आहेत. आणि लंडनला शूटिंग आहे, हे आमच्यासाठी मोठंच मी का हे पोस्टर बॉईज तिकडे जातात हे सगळं तर स्टोरी बघूनच कळेल. म्हणजे तुमच्या रोल स्क्रिप्ट तुमची वाचून झालेली? नाही नाही, अजून म्हणजे तिथंपर्यंत गेलेला नाही, अजून नाही गेलो. प्रेक्षकांना फक्त काय शेवटी आवाहन कराल? हो नाही, आवाहन करा, जरूर बघा. मी जसं प्रेम या पहिल्या पोस्टर बॉईजवर केलं तसंच याच्यावरही करा, इतकं मी नक्की सांगू शकेन. हा ह्युमर पण तसाच आहे आणि ही कॅरेक्टर्स पण तीच आहेत, तशीच आहेत. आणि त्यात आमच्यामध्ये काही फरक पडलेला नाही आहे, सिच्युएशन्समध्ये फरक पडला आहे. आणि आजही पहिला भाग ज्यावेळी टी व्हीवर लागतो त्यावेळी लोकांकडून खूप सारं प्रेम मिळतं, त्याच्याबद्दल काही सांगाल थोडं? प्रेम या ह्यालाही मिळावं असं 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 याची आमची अपेक्षा आहे. ओके, खूप छान. धन्यवाद दिलीपजी आणि तुम्हाला शुभेच्छा या नवीन चित्रपटाला. थँक्यू.